यानंतर एक मोठी बातमी पाहूयात. फेटाळलेले पीक विम्याचे दावे आता स्वीकारलेले आहेत. मराठवाड्यातील 1 लाखांहून अधिकचे दावे आता स्वीकारण्यात आले आहेत. पीक विम्याच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं आणि याच अनुषंगाने आपण पाहतोय ही सर्वात मोठी बातमी आहे. आता फेटाळलेले पीक विम्याचे दावे हे स्वीकारण्यात आलेले आहेत. मराठवाड्यात जवळपास आपण पाहिलं 1 लाखाहून अधिकचे दावे आता स्वीकारण्यात आलेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच ही आनंदाची आणि दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न हा साम टीव्हीने सुद्धा लावून धरला होता, त्यामुळे आता ही सर्वात मोठी बातमी आपण म्हणू शकतो. फेटाळलेले पीक विम्याचे दावे आता स्वीकारण्यात आलेले आहेत. अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडनं. माधव, आता फेटाळलेले पीक विम्याचे दावे स्वीकारलेले आहेत, काय अधिकचे अपडेट देणार? छत्रपती संभाजीनगर मध्ये 2,29,553 इतके दावे क्लेम केले होते, मात्र आपण साम टीव्हीने बातमी दाखवल्यानंतर तो कृषी विभाग आणि विमा कंपनी खडबडून जागी झाले. ती सकाळी आपण ही बातमी दाखवल्यानंतर दुपारच्या वेळेस कृषी विभागाला जी आकडेवारी विमा कंपनीने दिली आहे त्यामध्ये 3,43,683 इतकी संख्या सांगण्यात आली आहे. जवळपास 1,14,000 वर नवीन दावे क्लेम केल्याचं विमा कंपनीकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता कृषी विभाग याचा पुन्हा पाठपुरावा करत आहे की सकाळची एक आकडेवारी होती आणि त्याद्वारे संध्याकाळची एक आकडेवारी होती आणि ती तफावत आहे. अचानक हे क्लेम कसं काय वाढले याची कारणं आता सध्या कंपनीकडून मागण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांची नावं नव्हती, ज्या शेतकऱ्यांचा क्लेम स्वीकारला नव्हता, तो मात्र साम टीव्हीच्या बातमीनंतर तो क्लेम स्वीकारलेला आहे. शेतकऱ्यांना न्याय साम टीव्हीच्या बातमीनंतर मिळालेला आहे. आणखी उर्वरित शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आणि त्याचा पाठपुरावा साम टीव्ही आज सकाळपासून करतोय. काल दुपारी सर्वात अगोदर काल सकाळी बातमी दिल्यानंतर त्याचे पडसाद विधानसभेच्या अधिवेशन पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा दिसले होते. अगदी माधव, मला तुम्हाला याच अनुषंगाने पुढचा प्रश्न विचारायचा आहे की जे तुम्ही म्हणालात इतर जे फेटाळलेले दावे आहेत, म्हणजे सुरुवातीला 5 लाखांचा आकडा आला होता, आता 1,25,000 अधिक दावे स्वीकारल्याची बातमी सध्या हाती येते, मात्र इतर जे फेटाळलेले जे दावे आहेत त्याविषयी मग पुढे काय? आता या घडीला 2,61,457 दावे प्रलंबित आहेत आणि ते प्रलंबित दावे काय आहेत याची माहिती कृषी विभागाकडून घेतली जात आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे त्यांचे दावे प्रलंबित ठेवले किंवा फेटाळलेत याची माहिती द्या किंवा त्यांना का ती रक्कम दिली नाही याबद्दलची माहिती कृषी विभागानं मागितलंय. त्यामुळे लवकरच या संदर्भात सुद्धा निर्णय होईल, सकारात्मक निर्णय होईल असं कृषी विभागाला वाटतंय. कारण बातमी दिल्यानंतर कृषी विभाग त्यासोबतच विमा कंपनी ही खडबडून जागी झाली आहे. कारण आता त्यांना कारण द्यावं लागणार. कारण मागच्या कृषी विभाग हंगामामध्ये खरीप हंगामामध्ये जे मोठं नुकसान झालं होतं त्या नुकसानीच्या आधारावर शेतकऱ्यांना ती मदत दिली जाणार होती, जी नुकसान भरपाई दिली जाणार होती ती सरसकट द्यायला हवी होती अशी शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण एका बाजूस बांधाच्या बाजूला शेतकऱ्यांना मदत मिळाली पण मला मिळाली नाही अशी स्थिती शेतकऱ्यांची होती. त्यामुळे कुठल्या कारणावर आपण नेमकं फेटाळलं हे कारण सांगणं आता विमा कंपनीला अडचणीचं ठरलंय. त्यामुळे त्या विमा कंपनीने फेटाळलेल्या शेतकऱ्यांना आता मदत करावी लागणार हे जवळपास निश्चित दिसतंय. अगदीच, त्यामुळे नक्कीच साम टीव्हीच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली असंच म्हणावं लागेल. धन्यवाद माधव आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. तर 1,25,000 अधिक पीक विम्यांचे दावे आता स्वीकारले जाते. मोठ्या प्रमाणावर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जे काही शेतकऱ्यांनी ऑनलाईन पूर्व सूचना दिलेल्या होत्या त्या फेटाळण्याचं काम कंपनीच्या माध्यमातून जवळपास 60% एवढे विमा दावे कंपनीनं फेटाळले होते आणि सातत्यानं पाठपुरावा करूनही विमा कंपनी आम्हाला नेमकं रिजेक्शनचं कारण काय आहे, विमा दावा फेटाळण्याचं कारण काय आहे ते आम्ही मागच्या 8-10 दिवसापासून कंपनीच्या पाठी होतो पण कंपनी आम्हाला त्या रिजेक्शनची कारणं देत नव्हती. साधारण 1,25,000 शेतकऱ्यांचे विमा दावे या कालावधीमध्ये म्हणजे साधारण 7-8 घंट्याच्या कालावधीमध्ये त्यांनी ऍक्सेप्ट केलेले आहेत. तरी सुद्धा अजून 2,61,457 दावे हे अजूनही प्रलंबित आहेत.